आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडे येथे आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. शिरोळ तालुक्यातल्या टाकवडे गावात 95 लाख रुपये खर्चाचा डांबरी रस्ता होणार आहे. हा रस्ता व्हावा अशी खूप दिवसांची जुनी मागणी होती. बसवेश्वर चौक, स्टँड चौक, शिवाजी चौक या दरम्यानचा हा रस्ता आता मजबूत होणार आहे. आज शुभारंभाच्या वेळी टाकवडेचे सरपंच PY पाटील, उपसरपंच नागेश काळे, रोहित पाटील, तानाजी झुटा, राजू पाटील, संजय डपरे, उदय झुटा, शांताराम कांबळे, सुनील कोळी हे उपस्थित होते. महानकर न्यूज साठी टाकवडेहून दत्तात्रय कदम.